सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी शहराची खबरबातमध्ये। 1 जून ते 30 जून 2021 या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आणि सर्व जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन मुस्कान 10 ही शोध मोहीम राबवण्यात येत असून या कालावधीत रेकॉर्डवरील हरवलेली अल्पवयीन मुलं मुली तसेच रेकॉर्ड व्यतिरिक्त रेल्वे स्थानक बस स्थानक आणि कचरा गोळा करणारी मुलं हॉटेल्स आणि इतर ठिकाणी काम करणारी अल्पवयीन मुलं तसेच हरवलेल्या महिलांचा शोध घेण्यात येणार आहे। त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावरील पोलीस पथकं या कालावधीमध्ये नेमण्यात आली आहेत। ही मोहीम अहमदनगर जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपाधीक्षक प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच अशासकीय संस्था, बालगृह, बाल कल्याण समिती, जिल्हा बाल सुरक्षा कक्ष यांची संयुक्त बैठक घेण्यात आली आहे। यावेळी जिल्हा स्तरावर भरारी पथकं देखील नेमण्यात आली आहेत। ही मोहीम पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम सुरू असून त्यासाठी लागणारं साहित्य तिथे आणून ठेवण्यात आलं आहे। यातील 81,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या संदर्भात रोशी काला यांच्या फिर्यादीवरून आरोपी लखन घोरपडे आणि मुरलीधर पाखरे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे करत आहेत। अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त नुसतेच आश्वासनं देतात, त्यांचं पालन होत नाही। छोट्या ठेकेदारांचे किरकोळ पैसे न दिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। उपोषण करून देखील पैसे मिळत नसल्याने ठेकेदारांमधून संताप व्यक्त केला जातोय। वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले ठेकेदारांचे 50,000 आतील रकमेचे देयकं देण्याची मागणी ठेकेदार संघटनेच्या वतीने करण्यात आली होती। शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या हा एकमेव पर्याय उरल्याचा उद्विग्न विचार ठेकेदारांनी यावेळी बोलून दाखवला आहे। घरात मरण्यापेक्षा महानगरपालिकेसमोर मरू इतक्या टोकापर्यंत विचार करण्याची वेळ आली असल्याचं ठेकेदारांचं म्हणणं आहे। कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमध्ये मनपावर कामाचा व्याप नक्कीच खूप वाढलेला आहे याची आम्हाला जाणीव आहे, परंतु छोटे ठेकेदारांची देयकं लवकरात लवकर अदा करण्याची मागणी महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, महापौर, उपमहापौर, सभापती, विरोधी पक्षनेते यांच्याकडे निवेदन देऊन यावेळी करण्यात आली आहे। सध्याच्या काळामध्ये कोरोना विषाणूच्या विरोधात सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतत कार्यरत शहर आणि जिल्ह्यातील पोलीस बांधवांचं आरोग्य जोपासलं पाहिजे ही आपली सामाजिक जबाबदारी मानून या सर्वांना आडते बाजार मर्चंट असोसिएशनच्या वतीने मास्क आणि सॅनिटायझरचं जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते मोफत वाटप मोहीम सुरू करण्यात आली आहे। आडते बाजार मर्चंट असोसिएशनचे प्रवीण गांधी, ललित गुगळे, मूर पितळे, निलेश पटवा, महावीर गांधी यांनी मास्क आणि सॅनिटायझर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे सुपूर्त केले आहेत। यावेळी एपीआय पल्लवी उंबरहंडे, आरडी वाघ, योगिता साळवी उपस्थित होते। शिवराज्याभिषेक दिनी म्हणजे 6 जूनला राज्यभरात शिवस्वराज्य दिन साजरा केला जाणार आहे। ग्रामविकास विभागाच्या या उत्सवाच्या राज्यभरातील सुरुवात नगर जिल्हा परिषदेच्या आवारातून होणार आहे। यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार असून याच दिवशी जिल्हा परिषदेच्या हिरक महोत्सवाला देखील सुरुवात करण्यात येणार आहे। राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने येत्या 6 जूनला राज्यभरात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या दिवशी गुढी उभारून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचा जागर करून हा दिवस साजरा केला जाणार आहे। या बातमीसह शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।